आयग्रोवेट आयग्रो इंजीनियर मित्र परिवार की ओर से जरूरतमंद व्यक्तियों को कंबल वितरित किए गए। कड़ाके की ठंड के बीच शनिवार रात में 10:30 बजे एग्रोवेट एग्रो इंजीनियर मित्रा परिवार और विदर्भ लैंड डेवलपर्स वाड़ी की ओर से गरीब परिवार और अनाथ लोगों को कंबल का वितरण किया गया। सबसे पहले वैरायटी चौक पहुंचे, वहां सड़क किनारे ठंड से कपकपाते गरीबों के बीच कंबल बांटा गया। इसके बाद वे कॉटन मार्केट, सदर, रेलवे स्टेशन, गणेशपेठ, बस स्टैंड, लोकमत चौक में जाकर गरीब और असहाय लोगों को कंबल दिए। इस अवसर पर डॉक्टर अजय तावाड़े ने कहा कि बढ़ती ठंड से इन्हें राहत दिलाने का इंसान का कर्तव्य है। इनका जीवन स्तर बेहतर बनाने का उद्देश्य वर्तमान में सभी नागरिक का कर्तव्य है। विवेकानंद जींचा सुद्धा जन्मदिवस, त्यासोबतच या हिंदुस्तानच्या मनामनात बसलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या संस्कार ज्यांच्यावर संस्कार केलं ती जिजाऊ आई तिचा सुद्धा आज जन्मदिवस आहे। ॲग्रोवेट ॲग्रो इंजिनियर्स मित्र परिवार आणि विदर्भ लँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आज सामाजिक बांधिलकी थोड्या प्रमाणात का होईना निभवण्याचा काम आज मी आणि माझे मित्र सुधीर भिमटे करीत आहोत, याचा आम्हाला आनंद वाटतो। नागपुरात अतिशय कडाक्याची थंडी चालू आहे, अशा थंडीत माझे अनेक बांधव कडकडीत थंडीत कुडकुडत असताना आम्हा समस्त बांधवांची एक जबाबदारी म्हणून त्यांना मायेची ऊब आणि दुलईच्या माध्यमातून त्यांच्या शरीराला सुद्धा ऊब मिळावी ही एक हार्दिक इच्छा आमच्या मित्रांनी आमच्याजवळ व्यक्त केली। सुधीर भिमटे आणि मी मिळून हा एक छोटासा कार्यक्रम इथे घेण्याचं ठरलं आणि त्या माध्यमातून आपल्या समस्त बांधवांना ज्यांना आई नाही, वडील नाही किंवा कुठला आसरा नाही, सहारा नाही, घर नाही, दार नाही, कुठेतरी शटरला खेटून झोपलेले आहेत, कुठेतरी विहारात झोपले आहेत, कुठेतरी मंदिरात झोपले आहेत, अशा सर्व बांधवांना आज आमच्या माध्यमातून फूल ना फुलाची पाकळी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। ही हा केलेला आमचा अल्पसा प्रयत्न सर्वांनी गोड मानून घ्यावा हीच काय तेवढी इच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।